अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ज्या स्त्री राज्याविषयी आजवर ऐकले होते ते आज प्रत्यक्ष पाहतो आहे। संपूर्ण भूमीवर जिथे स्त्री आणि पुरुष एकत्र राहत आले आहेत तिथे केवळ स्त्रियांनी स्वतःभोवती कवच तयार करून जगापासून असे वेगळे राहणे निश्चितच आश्चर्य वाटावे असे आहे। स्त्रियांनी स्वतःचे असे वेगळे राज्य स्थापन करून राहणे ह्याला निश्चितच काहीतरी कारण असणार। त्यांची बाजू काय आहे हे मलाही समजून घ्यायचे आहे। देवी आपल्याशी महत्त्वाचं बोलायचंय। देवी पण कसे बोलू हेच कळत नाहीये। जे आहे ते नीट सांग। श्रीनाथ त्यांच्या कक्षात नाही। म्हणजे आम्ही त्यांच्या कक्षात राज्यसभेचे निमंत्रण द्यायला गेलो होतो। बर मग आम्ही त्यांना राजवाड्यात सगळीकडे शोधलं पण ते कुठेच दिसत नाहीये। काय हे खरे आहे? तुमचं त्यांच्यावरती लक्ष नव्हतं? श्री मच्छिंद्रनाथ राजवाड्याबाहेर जाताना कुणीच पाहिलं नाही। तुझा असं गप्प बसण्याचा मी काय अर्थ काढायचा रोहिणी? देवी शोधाशोध सुरू आहे। हा आपल्या प्रवेशद्वारावरील सेविकांचा बेजबाबदारपणा आहे। तात्काळ त्यांचा स्त्री राजा शोध घ्यावा। होय देवी मी आपला संदेश देते। स्त्री राज्यातील मुख्य प्रवेशद्वार तर बंद आहे ना? श्रीनाथ स्त्री राज्यातून बाहेर तर गेले नसतील? देवी आपण शांत व्हावे। श्रीनाथ निश्चित परत येतील। माई श्रीनाथांबद्दल काही कळले का? नाही समजलं पण आता तर मला खूप काळजी वाटायला लागली। चंद्रिका अगं श्रीनाथ राजवाड्यात इथे कुठेच दिसत नाहीये। होय श्रीनाथ प्रवेशद्वारातून बाहेर गेले इतकंच समजलं। पण ते स्त्री राज्यात कुठे आहेत हे तरी कळलं का? नाही त्याबद्दल अजून काही नाही कळलं। हो मी मैनावती देवींना ह्याबद्दल सांगितले आहे। निश्चितच हे ऐकल्यावर देवी सुद्धा काळजीत पडल्या असतील। तुम्ही कोणी काळजी करू नका। नाथांचा शोध मी घेईन। तुम्ही उत्सवाच्या तयारीला लागा। माई श्रीनाथ परत येतील ना?
देवी आपण हे राज्यसभेचे नियोजन केले आहे त्यामुळे स्त्री राज्यात होणाऱ्या उत्सवासंबंधी सांगावे. होय स्त्री राज्यात उत्सव हा होणार आहे ही गोष्ट खरी आहे परंतु श्री मच्छिंद्रनाथ राजवाड्यात नाहीत ते कुठे गेले आहेत यात काळजीत मी आहे. त्यामुळे उत्सवाबद्दल मला आता बोलायचे नाही. देवी मी समजू शकते पण नाथांनी कोणाची अनुमती घ्यावी अशी अपेक्षा आपण देखील करू शकत नाही. पण माई हे मैनावतीचं स्त्री राज्य आहे अनुमती नाही किमान सांगून तर जायला हवं होतं त्यांनी. होय देवी आपण जाणता आहात की मच्छिंद्रनाथांना अजूनही स्त्री राज्यातल्या गोष्टी स्वीकारणं अवघड जातंय. असे असेलही परंतु हे सत्य त्यांनी लवकर स्वीकारायला हवं. जितक्या लवकर ते स्वीकारतील तितकेच बरे होईल. होय देवी आपण काळजी करू नये श्रीनाथ लवकरच परत येते. म्हणूनच आपण निश्चिंत मनाने उत्सवाचं नियोजन कसे करावे आणि त्याबद्दल आपली काय कल्पना आहे हे सांगावे. स्त्री राज्यात होणारा उत्सव हा ना भूतो ना भविष्यती व्हायला हवा. कोणत्याही गोष्टीची उणीव राहता कामा नये. उत्तमोत्तम पदार्थ भोजनात असायला हवेत. होय देवी जशी आपली इच्छा असेल तसंच होईल. श्रीनाथ स्त्री राज्यात आल्यानिमित्त हा उत्सव होणार आहे त्यामुळे संगीत नृत्य वादन गायन या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. होय देवी आपल्या राज्यात उत्तम गायिका आहेत. इतकंच नव्हे तर उत्तम नर्तिकाही आहेत. निश्चितच आपण त्यांना आमंत्रण देऊन त्यांचा मानसन्मानही करू. श्रीनाथ स्वतः स्त्री राज्यात जातील सगळ्यांची त्यांच्याशी ओळख होईल. स्त्री राज्यातील सर्व स्त्रिया त्यांना भेटायला आणि पाहायला उत्सुक आहेत. होय देवी हे खरं आहे. संपूर्ण स्त्री राज्यात दवंडी पिटवा. श्री मच्छिंद्रनाथ भेटायला येणार आहेत म्हणजे सर्व स्त्रिया त्यांना पाहायला येतील. होय देवी उत्सवातील गायन वादन या गोष्टींमुळे स्त्री राज्य किती कलागुणाने समृद्ध आहे आणि स्त्री राज्यातल्या स्त्रिया किती गुणवान आहेत याची कल्पना येईल. चंद्रिका श्री मच्छिंद्रनाथांबद्दल काही कळले का? देवी श्री मच्छिंद्रनाथ आलेत. काय खरंच? हो देवी. कुठे आहेत ते?
हे श्रीनाथ, कुठे होतात तुम्ही? मला तुमची किती काळजी वाटत होती। देवी, मी आपल्या स्त्री राज्यातच गेलो होतो। आणि हे पाहून मला आनंद झाला की या स्त्री राज्यामध्ये सर्व गोष्टी उत्तम रीतीने चालल्या आहेत। सगळीकडे स्वच्छता आहे, सौंदर्य आहे, आणि इतकंच नाही तर इथल्या मुलींना उत्तम शिक्षण दिलं जात आहे। अतिशय उत्कृष्ट शिल्प आणि वास्तुरचना आहे। हे राज्य एक कृषी प्रधान राज्य आहे आणि इथल्या स्त्रिया सर्व प्रकारची श्रमाची कामे देखील करतात। हे स्त्री राज्य कसं असेल याबद्दल मला उत्सुकता होती आणि मी जे पाहिले त्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती। हे स्त्री राज्य अत्यंत सुंदर, शांत, समृद्ध आणि संपन्न असं आहे। हे श्रीनाथ, तुमच्या तोंडून स्त्री राज्याची स्तुती ऐकून मला खरंच खूप आनंद झाला। हे श्रीनाथ, आपण आसन ग्रहण करावे। नाही देवी, ते माझं स्थान नाही। त्या सिंहासनावर मी बसू शकत नाही कारण त्यावर माझा अधिकार नाही आणि माझं ते कार्यही नाही। आज राज्यसभेत एक घोषणा झाली आहे, त्याबद्दल मला आपल्याशी बोलायचे आहे। आजची राज्यसभा स्थगित झाली। हे श्रीनाथ, तुम्ही माझ्या सोबत चलावे।
बोल मैनावती, तुला नेमकं काय सांगायचं आहे? स्त्री राज्यात तुम्ही पहिल्यांदा सगळ्यांसमोर जाणार आहात. सगळीकडे तुमच्या स्वागतासाठी उत्सव साजरा केला जाईल. सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तुम्ही कसे दिसता, कसे आहात, कोण आहात? ह्या स्त्री राज्यामध्ये मी सगळ्यांना भेटावं अशी तुझी इच्छा आहे ना? मग त्यासाठी मी ह्या राज्यामध्ये चालत जरी गेलो तरीही सगळ्यांना दिसेनच, माहीत होईनच. तसे नाही श्रीनाथ, स्त्री राज्यात तुम्ही माझ्यासाठी आला आहात आणि तुम्ही पायी जाणार. मग त्यात काय झालं? आजवर अनेक तीर्थक्षेत्र मी पायी चालवत पूर्ण केलेली आहे. ते वेगळं, हे स्त्री राज्य आहे आणि इथल्या प्रजेसमोर तुम्ही असे जाणार का? का तुला वेगळं काय अपेक्षित आहे? तुम्ही ही भगवी वस्त्र आणि हा वेश धारण करून स्त्री राज्यासमोर जाऊ नये, तर राजवस्त्र परिधान करावे, उत्तमोत्तम आभूषणे घालावे, अनेक सुगंधी अत्तर लावून शुभ्र घोड्यावर स्वार होऊन संपूर्ण राज्य फिरावं. हीच माझी इच्छा आहे. मैनावती, तू हे सांगायला मला इथे बोलवलंस? नाही, उत्सव कसा साजरा होणार आहे, त्यात किती सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे सांगणार आहे. हे बघ मैनावती, तुला उत्सव साजरा करण्याची इच्छा आहे ते तू कर, परंतु त्यासाठी मी बदलावं अशी अपेक्षा ठेवू नकोस. म्हणजे मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकणार नाही तर? मैनावती, काही गोष्टी तू समजून घ्याव्यास तेवढी बुद्धिमान तू आहेस. ज्याने जन्मल्यापासून कठोर वैराग्यात आपलं आयुष्य घालवलं त्याला या भोगविलासाची इच्छा असेल का याचाही विचार कर. देवी, काय झालं चंद्रिका? देवी, एक विचारू, तुम्ही अशा निराश का दिसता आहात? श्री मच्छिंद्रनाथांशी आपले उत्सवासंदर्भात बोलणे झाले त्याबद्दल ते काही बोलले का? होय, अपेक्षेप्रमाणे श्री मच्छिंद्रनाथांनी उत्सवात भाग घ्यायला नकार दिला. देवी, आपण काळजी करू नका, सगळं नीट होईल. आज ना उद्या ते नक्की तयार होतील. मलाही हीच अपेक्षा आहे. तू काही संदेश घेऊन आली आहेस का माझ्याकडे? होय देवी, राज्यात होणाऱ्या उत्सवासंदर्भात आपल्याशी काही बोलायचं होतं. आपल्या आदेशानुसार राज्यात सगळीकडे उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. चंद्रिका, एक गोष्ट ध्यानात असू दे, उत्सव दृष्ट लागण्यासारखाच व्हायला हवा. होय देवी, या उत्सवाचे नियोजन करताना
संपूर्ण राज्याचे सौंदर्य कसे वाढेल याकडे जास्त लक्ष असू दे. सगळीकडे रांगोळी काढ, आकाश कंदील दिव्यांची आरास करा, सुगंधित अत्तरांचे रांजण ठेवा, नगरातील प्रत्येक चौक फुलांनी सुशोभित करा आणि सगळीकडे ध्वज लावा. होय देवी, सगळं आपल्या इच्छेप्रमाणेच होईल. इतकेच नव्हे तर गुणवान आणि उत्तम श्री कलावंतांचे वादन, गायन, नृत्य यांचे देखील आयोजन करा. या उत्सवात कोणतीही उणीव राहता कामा नये. देवी आपण काळजीच सोडा, स्त्री राज्यात होणारा उत्सव कोणी स्वप्नात सुद्धा कल्पना केल्या नसेल इतका विलक्षण होईल. मलाही हेच अपेक्षित आहे. ज्या मच्छिंद्रनाथांसाठी हा उत्सव होणार आहे त्यांनी या उत्सवात सहभागी व्हावे हीच माझी इच्छा आहे. माई, मैनावती देवींनी श्रीनाथांना राजसभेत होणाऱ्या उत्सवाबद्दल सांगितलं असेलच. होय, पण रोहिणी, श्री मच्छिंद्रनाथ या उत्सवात सहभागी होतील? खाले, ज्या अर्थी त्यांनी राजवाड्यातल्या पाकगृहाचे अन्न ग्रहण केले त्या अर्थी ते उत्सवातही येतीलच. हो ना, आणि श्री मच्छिंद्रनाथ स्वतः स्त्री राज्यात फिरूनही आले. त्यांना स्त्री राज्यातील सगळी व्यवस्था खूपच आवडली आहे. हो ना, अगदी तोंडभर कौतुक केले त्यांनी. त्यामुळे मैनावती देवी त्यांना निश्चितच उत्सवात सहभागी होण्यास तयार करतील. हे खरे आहे, पण त्यांच्या मनात उत्सवाबद्दल काय आहे हे अजूनही आपल्याला माहित नाही. हे गुरुवर, आपण स्त्री राज्यात होणाऱ्या उत्सवात सहभागी होणार ही आनंदाचीच गोष्ट आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. म्हणजे? हे गुरुवर, आपण उत्सवात सहभागी होणार नाही? निश्चितच नाही. उत्सव साजरा करण्याची ही ती वेळ नाही. संपूर्ण सृष्टीत इतके दुःख आहे, अडचणी आहेत, कि ते दूर करणे हे माझे परमकर्तव्य आहे. मला वाटलंच होतं श्रीनाथ नाहीच म्हणतील. पण माई, आता देवी काय करणार? श्री मच्छिंद्रनाथ असा निर्णय घेतील असे वाटले नव्हते. मैनावती देवींनी हा उत्सव श्रीनाथांच्यासाठीच आयोजित केला होता. श्री मच्छिंद्रनाथ आपल्या पंथाच्या नियमाचं उल्लंघन करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांना उत्सवासाठी तयार करणं निश्चितच अवघड होईल. भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड मैनावती, तुझ्या या राज्यात मी आलो आहे आणि मी तुझ्या अपेक्षेप्रमाणे वागावे
म्हणून वेगवेगळे प्रयत्न होताना मला दिसतात. मला प्राप्त करणे हाच तुझा हेतू आहे, परंतु तू सहज साध्य नाही. माझ्या विरुद्ध कितीही उपाय केलेस तरीही तुला जे हवे आहे ते मिळणे अवघड आहे. या स्त्री राज्यात माझ्या येण्याला निश्चितच काहीतरी कारण आहे, परंतु मला बदलण्याच्या प्रयत्नात अंतर्बाह्य तूच बदलून जाशील. मैनावती, तुम्ही कक्षाच्या बाहेर पडला नाही असे समजले म्हणून तुम्हाला भेटायला आले. काय झाले, अस्वस्थ दिसत आहात, कसला विचार करताय? बरं झालं मैनावती तू इथे आलीस, मला तुझ्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. असे असेल तर मी योग्यच वेळी तुम्हाला भेटायला आले असे म्हणावे लागेल. सांगा, मी तुमच्यासाठी काय करू शकते? मैनावती, या स्त्री राज्यात येणे माझ्यासाठी बंधनकारक होते, कारण हनुमंताला मी तसे वचन दिले होते. म्हणजे हनुमंतरायांना दिलेले वचन तुमच्या ध्यानात आहे? तर निश्चितच. परंतु वचनाप्रमाणे तुम्ही वागत नाही आहात. मला कल्पना आहे मैनावती, परंतु हे सगळे माझ्यासाठी फार अवघड जात आहे. तुम्ही प्रयत्न केला तर स्त्री राज्यात राहणे तुम्हाला सोपे जाईल. मी प्रयत्न केला मैनावती, परंतु माझ्या मूळ विचारांपेक्षा हे स्त्रियांचे राज्य फार वेगळे आहे. बर मग काय विचार आहे तुमचा? या स्त्रियांच्या राज्यातून आणि दिलेल्या वचनातून मुक्त होण्याचा दुसरा काही मार्ग नाही का?